टोकियोच्या नरिता एअरपोर्टवर कंपनीचा एजंट माझ्या नावाची पाठी घेऊनच उभा होता, त्यामुळे त्याला ओळखणं सोपं गेलं. लांबूनच त्याने उंचावलेली माझ्या नावाची पाठी बघितली आणि त्याला माझी ओळख पटवून दिली. लगेचच तुडतुड्या चालीने त्यांनी माझ्या बॅगा उचलल्या आणि पूर्णपणे आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आलो. फटाफट त्याने योकोहामा पोर्टला जाण्यासाठी टॅक्सी बुक केली आणि टॅक्सीसुद्धा 2 मिनिटात हजर झाली. पटापटा त्याने डिक्की उघडून टॅक्सीत सामान ठेवून दिलं. टॅक्सीचा पुढचा दरवाजा उघडून माझ्या स्वागतात वाकून वाकून त्यांच्या पद्धतीने नमस्कार केला. मला तर पूर्णपणे गडबडायलाच झालं. तो इतका कमरेत वाकून वाकून मला नमस्कार करत होता की आता आपण पण त्याच्यासमोर असाच वाकून वाकून नमस्कार करायचा का असा विचार करण्यातच माझी 2-4 सेकंद गेली. पण कुठल्याही प्रकारे न वागता मी भारतीय पद्धतीनेच नमस्कार केला आणि टॅक्सीत ड्रायव्हर शेजारी म्हणजेच त्याच्या शेजारी बसले. ड्रायव्हिंग तोच करणार होता. रात्रीचे 12:30 वाजले होते. खरं तर दिवसभराच्या दगदगीने झोप येत होती, पण तरीही डोळे उघडे ठेवून विस्फारून म्हणा हवं तर टोकियो सिटीचे गुळगुळीत रस्ते न्याहाळत होते, स्वतःला बजावत होते. झोपायचं नाही. त्याने गाडीत मंद म्युझिक सुरू केलं. मध्यरात्र होती, रस्ते सुनसान होते आणि वेगाने गाडी पळत होती. अचानक तन्नरी भंग करत मध्येच त्याने मला विचारलं, नरिता एअरपोर्ट योकोहामा पोर्टचं अंतर किती आहे माहिती आहे का तुला? आता मला कसं माहिती असणार, काही तेच प्रश्न. हे सगळं मी मनातले मनात मी मानेनेच नाही सांगितलं. लगेचच त्याने अगदी मोठ्या तोऱ्यात सांगितलं, खूप अंतर आहे, एवढं अंतर मी तुला ड्राईव्ह करून नेते, म्हणजे मी काहीतरी मोठं काम करत आहे अशा पद्धतीचाच मला त्याचा सूर वाटला. मनात म्हणतो मी काय करणार, ते तुझं कामच आहे. गाडीत त्याने मंद आवाजाचं म्युझिक लावलं होतं. ते कानाला प्रचंड सुखद वाटत होतं. खरं तर पेही येत होती, पण जागी राहण्याचा आटोकाट प्रयत्न चालू होता. शेवटी शांतपणे साधारण 2 ते 3 तासाचा प्रवास करून एकदाचे आम्ही योकोहामा पोर्टवर पोचलो. पोर्टच्या गेटवर पोर्टचे सगळे सोपस्कार पार पडून त्याने शिपच्या गँगवेवरनं माझ्या दोन्ही बॅगा दोन्ही हातात घेऊन जी काही पळायला सुरुवात केली त्याला तोडच नाही. त्याला गाठता गाठता मला नाकीनऊ आली. अरे हळूहळू सांगते मी त्याला, पण तो ऐकतो आहे कुठे? आणि मला तरी त्याच्या बरोबरीने अगदी एवढी धावायची आणि पळायची जरुरी होती का? पण नाही, मी पण मूर्खासारखी त्याच्या पाठोपाठ धावते त्याच्या बरोबरीने अगदी. आत्तापर्यंत माझी अशी परपट कोणीच केली नव्हती. शेवटी एकदाचे पोचलो जहाजावर आणि मला कॅप्टनच्या केबिनमध्ये शिपवरच्या कॅप्टनच्या हाती सोपून कुठलीही उसंत न घेता उद्या सकाळी व्हिसाच्या कामाला जायचं आहे बरं का, तयार राहा असं सांगून ज्या वेगाने तो आला त्याच वेगाने पसार झाला. आणि मी आपली घाम पुसत कॅप्टनच्या केबिनमध्ये नवरा येण्याची वाट बघत बसले. लगेच नवऱ्याला फोन करून तुझी बायको सुखरूप पोचली आहे शिपवरती असं त्याच्या केबिनमध्ये त्याला फोन लावला. आणि हा हसत हसत कॅप्टन रूममध्ये हजर झाला. 3 महिन्यांनी भेटत होतो. काय ते सोपस्कार पार पडून आमच्या केबिनमध्ये आलो आणि इतक्या वेळेचा टेन्शनचा बांध फुटला. इतका एकटीने प्रवास कधीच केला नव्हता आयुष्यात पहिल्यांदाच. सगळं टेन्शन बाहेर पडलं आणि नवऱ्याला बघितल्याचा आनंद पण. नवऱ्याला त्या एजंटची मजा सांगितली. मी कशी धावत धावत आले त्याच्याबरोबर ते सांगून खूप हसलो आणि त्याला लगेच आठवण करून गेले. अरे आता तो सकाळी 7 वाजता येणार आहे, व्हिसा ऑफिसमध्ये जायचं आहे आम्हाला. माय गॉड, वाजलेच किती, 3:30? कशी काय 7 वाजता जाणार? बळेच झोपलो आणि 7 वाजता एजंट शिपवरती हजर झाला. कॅप्टनच्या रूममधनं फोन आला आणि मी पण तयार होतेच, अर्थातच झोप मिळालीच नाही. पण काय करणार, कालपासून त्याचा तुटुड्या स्वभाव पाठ झाला होता, आत्ताच पाठ झाला होता, त्यामुळे आत्तासुद्धा तो धडाधड गांगवे करून उतरून खाली गेला आणि माझी वाट बघत बसला. पण मी मात्र नॉर्मल उतरले, जास्त पळापण नाही आणि अतिशय शांतपणा पण नाही. दोघंही पोर्टमधून बाहेर पडलो आणि परत टॅक्सीत बसलो. व्हिसाच्या ऑफिसमध्ये जायचं होतं म्हणे. सकाळ सकाळी खूप उत्साह वाटत होता, वातावरणात प्रसन्नपणा होता. तिथली छोटी छोटी मुलं आईचा हात धरून दुडू दुडू चालत शाळेत चालली होती. अगदी फुलपाखरांच्या थव्यासारखं दिसत होतं सगळं. माझी सगळी दगदग कुठल्या कुठे पळून गेली. त्याच्याबरोबर व्हिसा ऑफिसमधलं काम उरकून शिपवरती परत आले खरी आणि संध्याकाळीच शिपनं पोट सोडलं. आत्ता खरा माझा शिपवरचा प्रवास सुरू झाला होता. शिपवरती आल्या आल्या उत्साहानं दुपारचं जेवण बनवायला सुरुवात केली.
विविध प्रकारची पिठं मी आणली होतीच. एक दिवशी दुपारच्या जेवणाला बटाटेवडे करायचं असं आम्ही दोघांनी ठरवलं आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना खाऊ घालायचे. बटाटे कायमच भरपूर असायचे. डाळीचं पीठ आणि बरीचशी पिठं मसाले मी शिपवरती येतानाच घेऊन आले होते. मग काय, सकाळचा नाश्ता झाल्यानंतर केबिनमध्ये येऊन सगळं आटपून परत शिपच्या मेसमध्ये गेले आणि एवढे सगळे बटाटेवडे करायचे होते म्हणून टेन्शनही आलं होतं. शीप खूप हलणार तर नाही ना, तेल सांडणार तर नाही ना, याचंच टेन्शन होतं. पटापट बटाटे उकडून घेतले आणि बटाटेवडे बनवायला सुरुवात केली. तो म्हणजे मुख्य कूक माझे काय काय उद्योग चालले ते बघून गेला. शीपवरचे भरपूर बटाटे मी संपवले होते. पुढच्या पोटला बटाटे होऊन घेऊन ये बरं का, पण आत्ता आमचे बटाटेवडे तर खाऊन बघ असं मी त्याला सांगितलं आणि टेस्ट दिली. तो एकदम खुजला. त्याला म्हटलं, दुपारच्या जेवणाला सगळ्या क्रूला हे सरप्राईज आहे आमच्याकडनं. त्याचे डोळे लुकलुकले. इंडियन टेस्टी डिश. दुपारच्या जेवणाला आमच्याकडून सगळ्यांना सरप्राईज म्हणून बटाटेवडे सर्व केले गेले आणि सगळ्या क्रूमध्ये आनंदाची लाट पसरली. काहीतरी वेगळा आणि टेस्टी पदार्थ सगळ्यांना खायला मिळत होता. सगळ्यांनी येऊन येऊन माझे कौतुक केलं आणि मी खुश झाले. रोजच्या सपक आयुष्यात काहीतरी वेगळं घडलं होतं.